नमस्कार टिडके चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजची जी घटना ही इचलकरंजीमधील आहे. आता इचलकरंजीमध्ये तारदळ नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या हद्दीमध्येच एक MIDC आहे, आवाडे MIDC. आता त्या MIDC मध्ये कारखाने आहेत, कंपनी आहेत, मग तिथं इतर राज्यातील लोकं काम करत असतात, इतर गावातील लोकं काम करत असतात, मग आता मध्य प्रदेशातील सुद्धा काही तरुण तिथं कामासाठी आलेले असतात. त्याच्यामध्ये एक तरुण असतो पुष्पराज रामसिंग गाडे नावाचा, वय असतं 23. पण गेल्या 5 वर्षांपासून तो त्या MIDC मध्ये काम करत असतो. मग आता त्याच्या घरच्यांना वाटतं की चला आपला मुलगा काम करतो आहे, व्यवस्थित सर्व काय आहेच, म्हणजे 2 पैसे कमवतो तर याचं लग्न आता उरकून टाकलं पाहिजे, म्हणून ते त्याला गावाकडे बोलवतात. आता तोही गावाकडे जातो, मग त्याला मुलगी दाखवतात, मुलगीही पसंत पडते, चला त्याच्या घरचे आता याचं लग्न त्या मुलीसोबत लावून टाकतात. आता तिचं नाव असतं रेखा आणि वय तिचं असतं 20. आता यांचं लग्न झाल्यानंतर मग काही दिवस हा पुष्पराज गावाकडेच राहतो. मग आता काही दिवस झाल्यानंतर त्याला असं वाटतं की चला कामावर तर गेलं पाहिजे, म्हणून तो पत्नीला म्हणतो की तूही माझ्याबरोबर माझ्यासोबतच महाराष्ट्रात चल, इचलकरंजीला चल, म्हणतो आपण तिथं सोबतच राहूया. घरच्यांनाही वाटतं की चला ठीक आहे, पोटापाण्याचा बंदोबस्त होईल, तर घरचे त्याला म्हणतात की तुझ्या पत्नीला तू घेऊन जाऊ शकतोस. तेही खुश होते, मग आता तिला तो घेतो सोबत आणि सरळ इचलकरंजी गाठतो, तारदळ गाव गाठतो. मग तिथं त्यांनी पहिलीची एक रूम भाड्याने घेऊन ठेवलेली असते, त्या रूममध्ये हे लोक राहायला सुरू करतात. मग आता त्यांच्या शेजारी पाजारी त्यांच्याच गावातील काही लोक राहत असतात, मग त्यातले जात त्याचे 2-4 तिथं मित्रही असतात. आणि त्यांच्यामध्येच एकजण सुनील कुमार रावत नावाचा एक 18 वर्षांचा तरुणसुद्धा असतो, तोही त्या सिहोलिया गावचाच असतो, म्हणजे मध्य प्रदेशातील त्या पुष्पराजच्या गावचा. तोही तिथल्या एका कारखान्यात काम करत असतो, पण त्याचं काम कसं असतं तर फक्त रात्रपाळीचं, दिवसा तो घरीच असतो, आराम करत असतो. हा जो पुष्पराज आहे हा दिवसपाळी करत असतो, सकाळी कामावर जाणं, संध्याकाळी घरी येणं, असं काही त्याचा रोजचा दिनक्रम चालत असतो. आता तो कामावर गेल्यानंतर त्याची जी पत्नी आहे, जिचं की नाव आहे रेखा, ती रेखा घरीच असते, एकटीच असते, काय जी काम असेल ते काम करणं आणि घरामध्ये आराम करत बसणं, असं काही ती करत असते. मग आता सर्व काही व्यवस्थित चाललेलं असताना आता हा जो सुनील कुमार आहे, आता दिवसभर घरी असल्यामुळं एक दिवस त्याची जी नजर आहे ह्या रेखावर पडते. आता ही रेखा म्हणजे नवरा कामावर गेल्यानंतर मग धुणे भांडीचे जे काही काम असतात, मग घराच्या बाहेर येऊन भांडी घासणं म्हणा, धुणं धुणं, असं काही ते करत असते. मग त्यातली त्यात त्या सुनील कुमारची नजर हिच्यावर पडते. आता हिच्यावर नजर पडल्यानंतर याला असं वाटतं की अरे पुष्पराजची तर पत्नी खूपच सुंदर आहे, म्हणून म्हणजे पाहता क्षणी त्याच्या नजरेत कुठंतरी ती भरते. आता त्याला असं वाटतं की अरे काही झालं तरी हिला आपल्या जाळ्यात ओढायचं आणि हिचा भरभरून आपण उपभोग घ्यायचा, कारण बघा त्याचंही लग्न झालेलं नसतं, तोही म्हणजे एकदमच तारुण्यात पदार्पण केलेला असतं, 18 वर्षांचाच असतो. म्हणून त्याच्या मनात असे काय विचार येतात की आता तो तिच्याबरोबर ओळख कशी वाढवायची ह्या विचारात असतो. आता विचार केल्याप्रमाणे तो ओळख वाढवायला सुरू करतो, मग तिच्याकडे येणं, तिच्याबरोबर गप्पा मारणं, पण बघा ती त्याला पाहून खूपच लाजत असते. मग त्याला बोलताना पदर डोक्यावर घेणे किंवा नजरेवर पदर घेणे, मग तोंडावर पदर घेऊन त्याच्याबरोबर गप्पा मारणे, असं काही ती करत असते. तोही तिच्याबरोबर गप्पा मारत असतो, तिला म्हणत असतो की भाभी तुम्ही मला काही लाजू नका, मी तुमच्याच गावचं आहे, आपली जरी ओळख नसली तरी पुष्पेंद्र चांगला मला ओळखतो आहे, मी घरीच असतो, रात्रपाळीचं माझं काम असतं, तुम्हालाही करमत नसेल मलाही करमत नाही, तर आपण गप्पा मारायला काय हरकत नाही. म्हणजे एवढं तिला त्याच्या बोलण्यामध्ये तो गुंतवतो की हळूहळू आता तीसुद्धा त्याच्याबरोबर बोलायला सुरू करते. मग आता यांच्यामध्ये इतके बोलणे वाढतात की हळूहळू काय होतं तर हा आता तिच्याबरोबर चेष्टा मस्करी करायला सुरू करतो. मग तिला न कळतपणे तिच्या अंगाला कुठंतरी स्पर्श करणे, तिच्याबरोबर लगट करणे, असं काय हा करायला सुरू करतो. त्यातली त्यात तीसुद्धा हळूहळू त्याला प्रतिसाद द्यायला सुरू करते, म्हणजे त्याचं मस्करी थट्टा करणं किंवा त्याचं स्पर्श करणं, आजकट विचकट बोलणं, कुठंतरी तिलाही आवडायला सुरुवात होते. झाला आता हा सुद्धा ओळखतो की चला हे आता ट्रॅकवर आलेली आहे, म्हणजे लाईनवर आलेली आहे, हिने आपल्याला ग्रीन सिग्नल द्यायला सुरू केलेला आहे. मग आता एका दिवशी असंच पुष्पराज कामावर गेलेला असतो सकाळी, मग 10:30 दरम्यान हा हिच्या घरी येतो. आता ही घरातच असते, आता सरळ तिच्या पैशी जातून पाठीमागून जाऊन तिला मिठी मारतो. आता इतकी अशी म्हणजे जोरात मिठी मारतो की ती घाबरून जाते, तुम्ही हे काय करताय म्हणते. त्यावेळेस तो म्हणतो की अरे भाभी हमसे क्यों शर्माना, हम तो आपके गाव के ही है, हमसे मत शर्माओ और घोंगट भी मत लो हमारे सामने, असं काय तिला म्हणतो. त्यावेळेस मात्र मग ती सुद्धा थोडीशी निर्भीड होते आणि तो जे जे काय करेल ते त्याला ती करू देते. मग तर झाला आता याला जे काय करायचं असतं ते सर्व करून तो मोकळा होतो. म्हणजे त्या दिवसापासून ह्या दोघांमध्ये
विवाह बाह्य संबंधाला सुरुवात होते, अनैतिक संबंधाला सुरुवात होते. पण बघा हे जे संबंध आहेत, आता यांच्या संबंधाला तर सुरुवात झालेली आहे, पण असले संबंध लपून राहत नसतात किंवा झाकूनही ठेवता येत नसतात. मग शेजारपाजारचे लोक असतात ते काय तेवढे दूधखोळे नसतात, त्यांच्या लक्षात जे काय यायचं ते येऊन जातं. म्हणजे ते ओळखून घेतात की पुष्पराज कामावर गेल्यानंतर हा सुनील कुमार सारखंच घरी येत असतो, मग तो घरात गेल्यानंतर ही रेखा दरवाजा बंद करत असते, म्हणजे यांचं आतमध्ये काय चालत असेल ते ओळखून घेतात. मग आता ह्या गोष्टींची चर्चा व्हायला सुरुवात होते. आणि हा जो पुष्पराज आहे, संध्याकाळी कामावर आणल्यानंतर जेवण वगैरे करतो, झोपी जातो, पण त्याची जी पत्नी आहे ती सतत मोबाईलवर ॲक्टिव्ह असते. म्हणजे सतत ती मोबाईल इतका हाताळत असते की त्या मोबाईलवरून ती कोणाला तरी चॅटिंग करत असते. ह्या गोष्टी ह्या पुष्पराजाला माहिती नसतात. पण एक दिवस काय झालेलं असतं तर अर्ध्या रात्री म्हणजे एक दीडच्या सुमारास तो अचानकच लघुशंकेसाठी म्हणून उठतो, तर पाहतो तर त्याची बायको ही जागीच असते आणि मोबाईलवर काहीतरी करत असताना त्याला दिसते. मग तो पाहतो, त्याला वाटतं की चला काहीतरी टाईमपास करत असेल, नवीन नवरी आहे, करमत नसेल किंवा इथं मन लागत नसेल म्हणून थोडासा वेळ घालवत असेल मोबाईलवर, तर घालू द्या असं त्याला वाटतं. पण तसं काही नसतं, तर ती त्या सुनील कुमार रावतबरोबर वेळ घालवत असते, चॅटिंग करत असते. मग आता याच्यामध्येच काही दिवस गेल्यानंतर आता शेजारी पाजारी जे काही लोक चर्चा करत असतात ती चर्चा कुठून तरी या पुष्पराजच्या कानावर येते. मग त्याला असं वाटतं की अरे लोक जी चर्चा करत आहेत ते कुठंतरी खरं असलं पाहिजे, कारण आपली पत्नीसुद्धा अर्ध्या अर्ध्या रात्रीपर्यंत मोबाईलवर काहीतरी करत बसलेली असते, चॅटिंग करत बसलेली असते. मग आता तो तिच्यावर लक्ष ठेवायला सुरू करतो. आता तिच्या न कळत एका दिवशी तो तिचा मोबाईल पाहतो. आता मोबाईल पाहिल्यानंतर पाहतो तर काय, सुनील कुमार रावतला म्हणजे हिने कॉल केलेले आहेत किंवा त्याच्याबरोबरच हिने बऱ्याच वेळा चॅटिंग केलेलं आहे. मग ज्यावेळेस तो चॅटिंग वाचतो तर त्या चॅटिंगमध्ये सुद्धा थोडंसं असलील आचकट विचकट लिहिलेलं असं असं काय त्याच्या नजरेमध्ये येतं. झालं त्या दिवसापासून तो पत्नीवर व त्या सुनील कुमार रावतवर लक्ष ठेवायला सुरू करतो की यांचं आता काय चाललं हे पाहायचं म्हणून. मग नको त्या गोष्टी त्याच्याही नजरेत येतात. आता त्याच्या नजरेत आल्यानंतर त्याच्या तळपायची आग मस्तकाला त्याने सरळ पत्नीला बडबड करतो, तिला सोबत घेतो, सरळ तिचं माहेर गाठतो, तिला माहेरी सोडतो. तू राहा म्हणतो काही दिवस येतं, सर्व वातावरण व्यवस्थित झाल्यानंतर तुला मी परत घेऊन जाईल. मग तो परत आपल्या कामाच्या ठिकाणी येतो. आता तिथं आल्यानंतर त्या सुनील रावच्या घरी जातो, त्याला म्हणतो की हे बघ तुझी काय चालू केलंयस ती थांबलं पाहिजे, बंद कर, ती माझी पत्नी आहे आणि तू जर बंद केलं नाहीस तर याचे परिणाम खूपच गंभीर होतील. त्यावेळेस तो सुनील रावत त्याला उद्धटपणे काय म्हणतो, तर हे बघ मैंने तेरे पत्नी के साथ सुहागरात मना ली है और आगे चल के भी ऐसे ही सुहागरात मनाते राहूंगा, तुझे क्या करणे काय होकर. त्यावेळेस मात्र आता हा विचार करतो की हा काय असा असा ऐकणार नाही, तर याचा काहीतरी आता चोख बंदोबस्त केला पाहिजे. मग आता तो काय करतो, तर त्याचे जे मित्र असतात दोन, एकाचं नाव असतं संतोष कुमार आणि दुसरा असतो शिवेंद्र सिंग, ह्यांच्या कानावर ह्या गोष्टी घालतो. त्यावेळेस ते दोघंही याला म्हणतात पुष्पराजला की हे बघ म्हणतात पुष्पराज ह्या गोष्टी आम्हालासुद्धा माहीत आहेत, कारण लोकांमध्ये ह्या गोष्टीची चर्चा सुरू आहे, आम्हाला त्याच वेळेस राग आलता, पण आता कसं तुला बोलायचं किंवा कुठल्या तोंडाने तुला बोलायचं, म्हणून आम्ही काहीही बोललो नाही तुला ह्या बाबतीत. तर आम्हालासुद्धा त्या सुनील कुमार रावतचा खूपच राग आलेला आहे, आमच्यासुद्धा डोक्यात तो बसलेला आहे की त्यांनी असं कसं काय केलं, आपल्याच गावाकडच्या तरुणाच्या बाईकवर हात कसा काय टाकला, म्हणून आम्हालासुद्धा त्याचा खूप राग आहे. त्याच वेळेस मग पुष्पराज त्यांना म्हणतो की हे बघा तुम्ही माझी मदत करणार का, त्याचा आपल्याला काटा काढायचा आहे. त्यावेळेस ते दोघंही म्हणतात हो, फक्त सांग कधी हे काम करायचं आहे. मग आता तो काय करतो, त्याला वाटतं की चला आपण याच्याबरोबर रागाने बोललो तर याला ही राग आला असेल, मग आता याच्याबरोबर आपण गोडबोड बोलायला पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला याचा काटा काढता येईल. आणि तिकडं तो जो सुनील कुमार रावत आहे आता तो दारूच्या आहारी गेलेला असतो, कारण त्याला इतकं टेन्शन येत असतं, त्याला असं वाटत असतं की अरे ही जी रेखा आहे पुष्पराजची पत्नी, ह्या पुष्पराजीने तिला माहेरी नेऊन सोडलेला आहे, तर आपल्याला तिचं खूपच आठवण येते, तिला आता कधी भेटायला मिळणार आपल्याला, कधी तिची माझी भेट होईल, म्हणून तो इतका दारूच्या आहारी गेलेला असतो की आता 24 तास तो दारू पित असतो. मग एका दिवशी हा पुष्पराज त्याच्या घरी जातो, त्याला म्हणतो अरे सुनील तुझ्याकडे काम आहे म्हणतो, झालं गेलं तर विसरून जा, तर आपल्याला गावाकडे जायचं आहे, तू येणार आहेस का गावाकडं. त्यावेळेस तो खुश होतो की अरे गावाकडे जायचं म्हटल्यानंतर हो म्हणतो मी येतो ना तुझ्याबरोबर गावाकडं, कारण त्याला असं वाटतं की गावाकडे गेल्यानंतर आपल्याला त्या रेखाला भेटता येईल, तिच्याबरोबर मौजमजा करता येईल. मग हे लोक आता प्लॅनिंग ह्यांनी काय केलेलं असतं, तर त्याला कुठंतरी बाहेर न्यायचं तिथं त्याला मारून टाकायचं दारू पाजून. मग पुष्पराज त्याला म्हणतो की बघ आज संध्याकाळी गावाकडे निघायचं, त्याच्या आधी आपण कुठंतरी जाऊन मस्तपैकी पार्टी करूयात, थोडीशी दारू पिऊयात, सर्व खर्च मी करेन,
त्याला सुनील कुमार रावत लगेच तयार होतो. मग आता सुनील कुमार, तो संतोष कुमार आणि शिवेंद्र सिंग आणि हा पुष्पराज हे चौघं मिळून बाहेर जातात. म्हणजे हे तिघं मिळून ह्या सुनील कुमार रावतला बाहेर नेतात, एका निर्जन ठिकाणी नेतात जिथं कोणीही माणसं येत नाहीत अशा ठिकाणी घेऊन जातात आणि सोबत दारूच्या बाटल्याही नेतात. मग हे तिघं म्हणून त्याला इतकी दारू पाजतात आणि हे तिघं जण थोडी थोडी दारू पितात. मग तो इतका नशेत येतो की अक्षरशः त्याला उठता येत नाही. मग त्यावेळेस तो संतोष कुमार विषय काढतो याच्या पत्नीचा. म्हणतो काय रे, म्हणतो तुला याची पत्नी खूपच आवडते का, त्याच्याबरोबर तुला स्वागरात बनवायची आहे का, असं काय त्याला म्हणतो. त्यावेळेस तोही यांना उद्धटपणे काहीतरी बोलतो. मग त्याला इतकं मारायला सुरू करतात हे लोक, बेदम मारहाण करतात त्याला आणि शेवटी त्याचा गळा आवळून त्याला खलास करून टाकतात. आता त्याला मारल्यानंतर मग हे लोक विचार करतात की याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. मग आता तिथूनच एक रेल्वे लाईन गेलेली असते, रेल्वे रुळ असतो जवळच. मग हे लोक त्याची बॉडी उचलतात आणि त्या रेल्वे रुळावर नेऊन टाकतात. अशी टाकतात की रेल्वेच्या अंगावरून गेल्यानंतर ह्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले पाहिजेत. अशा तऱ्हेने बॉडी टाकतात. झाला तर बॉडी तिथं टाकल्यानंतर रुळावर, तिथून हे लोक अंधाराचा फायदा घेऊन पसार होतात. बरं, थोड्या वेळाने रेल्वे येते. आता रेल्वे आल्यानंतर रेल्वे त्याच्या अंगावरून निघून जाते, झाले ह्याच्या बॉडीचे दोन तुकडे होतात. मग दुसरा दिवस उजाडतो. आता तिथून जेवढे काही नागरिक येणारे जाणारे असतात, काही लोकांना याची कटलेली बॉडी दिसते. झालं, लोकांना प्रथमदर्शनी असं वाटतं की अरे बहुतेक यांनी आत्महत्या केली असेल किंवा ॲक्सिडेंटमध्येच हा कटला असेल. म्हणून ते लोक काय करतात, तर तिथली जी इचलकरंजी शहापूर पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला या घटनेची माहिती कळवतात. झालं, पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात. पाहतात तर पोलिसांना सुद्धा असं वाटतं की अरे बहुतेक यांनी आत्महत्या केली असेल किंवा न कळतपणे ॲक्सिडेंट झाला असेल, ॲक्सिडेंटमध्ये हा कटला असेल. झाला तर पंचनामा वगैरे करून पोलीस काय करतात, त्याच्या बॉडीला शवविच्छेदन करण्यासाठी म्हणून तिथल्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून देतात. आता त्याला तर तिकडं पाठवून दिलेला आहे, पोलिसांचं आपलं काम इकडं सुरू आहे. मग तीन दिवसानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतो. आता त्या अहवालामध्ये काय असतं, तर ह्याला म्हणजे ह्याचा खून करण्यात आलेला आहे गळा आवळून, आणि खून झाल्यानंतर याला रेल्वे पटरीवर टाकण्यात आलेला आहे. झाला तर असा अहवाल आल्यानंतर मग पोलिसांना सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं. आश्चर्याचा धक्का बसतो की याला कोण व का मारेल, हा तर एकदमच तरुण आहे, म्हणजे 18-19 वर्षाचा तरुण असेल आणि याची दुश्मनी कुणावर असू शकते. म्हणून आता पोलीस काय करतात, त्याचे तर फोटो काढलेले असतात. मग ते फोटो आता त्या रेल्वे रुळाच्या आजूबाजूला तर MIDC असते. मग जेवढ्या काही कंपन्या आहेत, जेवढे काही कारखाने आहेत, सर्व कारखान्यामध्ये सर्व कंपन्यामध्ये पोलीस जातात, फोटो दाखवतात, प्रत्येकाकडे त्याची चौकशी करतात की बाबा याला कोणी काही ओळखत आहे का म्हणून. त्यावेळेस मग एका कारखान्यात ज्यावेळेस पोलीस जातात, फोटो दाखवतात, तिथले लोक लगेच ओळखतात की म्हणतात साहेब हा तर सुनील कुमार राऊत आहे, आमच्याच कारखान्यामध्ये काम करत होता. मग आता हा राहतो आहे कुठं, तर ते सांगतात की आवाडे जी पार्क आहे त्या ठिकाणी हा भाड्याच्या खोलीमध्ये राहतो आहे. जर पोलीस त्या आवाडे पार्कच्या ठिकाणी जातात, तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांकडे चौकशी करायला सुरू करतात. तिथले लोक सांगतात की साहेब आता ज्या दिवशी ही घटना घडलेली आहे त्याच दिवशी म्हणजे 3 तारखेला पुष्पराज, शिवेंद्र आणि संतोष कुमार ह्या तिघांबरोबर ह्याला आम्ही पाहिलं होतं आणि पुष्पराजची यांची भांडणंसुद्धा झाली होती. मग पोलीस विचारतात की याच्यामागचं कारण काय, यांचे भांडणं का झाले होते. तर पोलिसांना असं कळतं की पुष्पराजची जी पत्नी आहे त्या पत्नीबरोबर ह्याचे अनैतिक संबंध होते आणि त्या गोष्टीवरून यांच्यामध्ये सतत भांडणं होत असायचे. झालं तर पोलिसांना जे पाहिजे ते मिळालेलं असतं. मग पोलीस काय करतात, तर तिथल्याच लोकांकडून पुष्पराजचा मोबाईल नंबर मिळवतात. आता त्याचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर झालं त्याचे कॉल डिटेल्स काढतात किंवा लोकेशन ट्रेस करायला सुरू करतात. मग आता लोकेशन ट्रेस करायला सुरू केल्यानंतर त्याचं लोकेशन तिथल्याच एका जयसिंगपूर नावाच्या रेल्वे स्टेशनचं दिसतं. झालं, पोलीस ताबडतोब त्या रेल्वे स्टेशनवर जातात. तिथं गेल्यानंतर इकडं तिकडं पाहणी करतात, तर लगेच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अलगदच ते पोलिसांच्या हाती लागतात. म्हणजे पुष्पराज आणि त्याचे दोन मित्र, तो संतोष कुमार आणि शिवेंद्र सिंग, ह्या तिघांनाही पोलीस ताब्यात घेतात. पोलीस चौकीला आणतात आणि त्यांच्याकडे चौकशी करतात की सांगा म्हणतात तुम्ही त्या सुनील कुमार रावतला का मारलं. त्यावेळेस पुष्पराज आपला गुन्हाही कबूल करतो. पोलिसांना म्हणतो की साहेब म्हणतो हा जो सुनील कुमार रावत आहे हा माझ्या बायकोच्या नादाला लागला होता, म्हणजे यांनी माझ्या पत्नीला स्वतःच्या नादाला लावून घेतलं होतं. एक तर माझं नवीनच लग्न झालं होतं, पत्नीला मी गावाकडून घेऊन आलतो, माझ्यासोबत इथं ठेवलं होतं आणि ह्यांनी जे नाही ते केलं. चला केलं ते केलं, मी ह्याला समजवण्याचाही खूप प्रयत्न केला पण उलटं हा ऐकून घेत नव्हता, तर उद्धटपणे माझ्याबरोबर बोलत होता किंवा मला म्हणत होता की तुझ्या बायकोबर आता बरोबरच मला स्वघरात बनवायची आहे. मग आता हा ऐकत नाही म्हटल्यानंतर मी विचार केला की ह्याला जिवंतच ठेवायचा आणि ह्याला मारूनच टाकायचा. मग मी ह्या दोन मित्रांची मदत घेतली, त्यांच्या मदतीने मी ह्याला मारून टाकला. अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काही उलगडा होऊन जातो. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.